पूर्वच्या विठ्ठलाचं दर्शन घेताना नामदेव पायरीला पहिल्यांदा दर्शन करावं लागतं, तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पूर्णत्व येते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज नाथ पायरीला दर्शन केल्याशिवाय राजकारणाची तुम्हाला सांगतोय का पूर्तता होणार नाही, एवढं अधिष्ठान एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलेलं आहे. दिलेला शब्द पाळणारी संस्कृती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे, अजितदादा पवारांच्याकडेही ती आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानून आतापर्यंत काम केलंय. त्यांच्या खांद्यावरती मान टाकून मोठा विश्वास टाकून 25 वर्षातलं चळवळीचं आयुष्य प्रकाशराव आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या खांद्यावरती आम्ही ठेवलेलं आहे. आमची फसगत होणार नाही याची दक्षता मुन्ना साहेब तुम्ही घ्यायची आहे हे या विराट संख्येच्या साक्षीनं या ठिकाणी देतो. साधारणतः महायुतीवरती एकनाथरावजी शिंदे यांच्यावरती अनेक वेळेला आरोप झाले, प्रत्यारोप झाले. तुम्ही आदरणीय देवेंद्रजींचा 2.5 वर्षाचा कार्यकाल बघितला, 2.5 वर्षाचा एकनाथरावजी शिंदे यांचा कार्यकाल बघितला, त्याचं वर्णन करताना मी एवढंच म्हणेन ही केम ही सॉ अँड ही कॉन्कर्ड, तो आला त्यानं पाहिला आणि त्यानं जिंकलं. आरोपाला उत्तर देताना मी एवढंच म्हणेन लक्षामध्ये घ्या, राजकारणामध्ये जसे पत्ते येतील तसं तुम्हाला खेळावं लागेल. लाईफ इज अ गेम ऑफ कार्ड जशी इंग्रजीमध्ये एक विचारधारा आहे, आणि मला असं वाटतंय की एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांनी टाकलेल्या ज्या राजकारणातल्या चाली होत्या ना, तो एक राजकारणाचा नियम सुद्धा होता. गद्दारीची भाषा बोलणाऱ्यांना मी एवढंच सांगेन की अरे तुम्ही गद्दारीची भाषा काढत असताना तिकीट देण्यासाठी तुम्ही खोके घेतले त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. अरे एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे दाखवताय ना तेव्हा 3 बोट आपल्याकडे असतात हे लक्षामध्ये घ्या. अरे राजकारण हा एक माइंड गेम आहे लक्षात घ्या, तो खुबीनं जो खेळतो ना तो निश्चितपणानं निर्णयापर्यंत पोहोचतो. घाव हे होत राहतात, घरच्या कट्यारींचे घाव फार अचूक असतात, भेदक असतात लक्षामध्ये घ्या. आणि प्रकाशराव या वारापासून सुद्धा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल हा इशाराही या ठिकाणी देतो. उपरे जर डोईजण व्हायला लागले तर कडेलोट करा हा शिवधर्म सांगतो लक्षामध्ये घ्या, आणि तो शिवधर्म खांद्यावरती घेऊन उद्याच्या राजकारणाची आपल्याला वाटचाल करायची आहे. आज एकनाथजी शिंदे देवेंद्रजी यांच्यावरती आरोप करत असताना मी महाविकास आघाडीच्या साधारणतः प्रस्थापितांना विचारू इच्छितो की तुमच्या राजनीतीच्या पायाखालचे जर दगड उकरले तर कपटकारस्थानांचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळतील. या महाराष्ट्रातल्या 48 घराण्याने आपली काही साधारणतः जी उगवण जी या साधारणतः महाराष्ट्रामध्ये उभवली की मी माझ्यानंतर माझा पोरगा माझ्या पोरग्यानंतर माझा नातू त्याला विरोध करण्याचं सामर्थ्य या राधानगरी भुदरगर मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने उभं राहिलं. आम्ही महायुती बरोबर का आलो, आम्ही झोळी पसरणारे नाही, दानाचे व्रत घेऊन आलेली माणसं आहोत. करपलेल्या रानांना आणि करपलेल्या चेहऱ्यांना हसवण्यासाठी अख्खं आयुष्य खर्च केलेली आम्ही माणसं आहोत, आणि राजकारणामध्ये राजकीय डोळे मारणाऱ्यांच्या डोळ्याला डोळे भिडवायचं काम गेल्या 25 वर्षामध्ये केलंय. म्हणून भावानो ताट मानेनं स्वच्छ हातानं आणि प्रामाणिक चेहऱ्यानं तुम्हाला आवाहन करायला आलोय की प्रकाश आंबेडकरांना विराट संख्येनं विराट मतानं तुम्ही विजयी करा. अरे सत्ता मिळवणं हा राजकारणाच्या नाटकाचा एक भाग असतो. पहिला अंक देवेंद्रजींनी पूर्ण केला, दुसरा अंक एकनाथरावजी शिंदेनी पूर्ण केला, आणि तिसरा अंक 3 शक्ती एकत्र आलेले असताना सुद्धा हातात हात घालून तिसरा अंक पूर्ण करून 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करून आम्ही एकसंघ आहोत हे सांगत महायुती आज महाराष्ट्रासमोर कट्टमानेनं भावानं आलेली आहे. प्रकाशरावांच्या दिमतीला तानाजी बाजी येसाजीची एक फौज आहे, आणि मला विश्वास वाटतोय लक्षात घ्या एक नवस्वराज्य या मतदारसंघामध्ये आपण उभं करूया. 46,000 कोटींची ओवाणी लाडक्या बहिणींच्या साधारणतः
समुद्रामध्ये टाकणारा एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा भाऊ आहे भावानो, हे लक्षामध्ये घ्या. लाडक्या भावांना 5,700 कोटी रुपये दिले, सुद्धा 1,000 कोटी रुपये शेतीपंपांना दिले. महाराष्ट्र शासनाचं 5 ते 5.5 लाख कोटीचं जे बजेट आहे त्यातले जवळजवळ 92 ते 96 हजार कोटी रुपये या योजनांना दिल्यामुळं जी महसूल येणारी तूट जी आहे ती मी बऱ्यापैकी जाणतो. जे पैसे आले ना ते आमच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घरामध्ये आले. गोरगरीब कष्टकऱ्यांना हसवायचं काम एकनाथ शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांनी भावानो केलं याची मला जाणीव आहे. अरे तुम्ही काय केलं, तुमची घराणेशाही तुम्ही उभवली, तुम्ही वसुलीचा काकून फक्त माझ्याच घरातला या राजकारणाच्या केंद्रस्थानी असावा हेच राजकारण तुम्ही केलं. अरे आम्ही शेतीमध्ये स्वप्न पेरणारी माणसं आमच्या सदरांचा जगणे कुरुक्षेत्रावरती आम्ही सातत्यानं लढाया करत राहिलो. या महाराष्ट्रानं जवळजवळ 24 मुख्यमंत्री पाहिले पण त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीमध्ये एकनाथराव शिंदेंचा चेहरा एका वेगळ्या ताकदीनं पुढे आलेला तुम्हाला मान्य करावा लागेल. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी अनेक सौदागर पाहिले पण एकनाथ शिंदेंच्या नावाचा एक बाजीगर मात्र वेगळ्या ताकदीनं उभा राहिलेला मला पाहायला मिळाला भावानो. म्हणून महायुतीला तुम्ही बळ द्या ही अपेक्षा व्यक्त करतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा आनंद अस्सल चवीचा.